नमस्ते मैत्री बौद्धच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काही भागांनंतर आपले सगळ्यांचे प्रश्न आपण इथे घेतो आपण आता ही प्रश्न पण का घेतो तर ह्याच्या पाठचं कारण असं आहे की परिवर्तनाचे जितके पण आपण धडे शिकत आहोत जे पण थेअरी आहे तर तो एक भाग आपल्या आंतरिक जगासाठी आहे आंतरिक अवस्थेसाठी आहे पण बाहेरील जगामध्ये वास्तविक जीवनात काही गोष्टी घडतात तर तिथे आपण ह्या परिवर्तनाचा या स्थितीचा कसा उपयोग करू शकतो परिवर्तनाची अवस्था कशी असावी जेणेकरून आपल्याला आपल्या वास्तविक जीवनात यूज करता येईल त्याचा उपयोग करता येईल तर आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आपले एक व्ह्युअर आहेत हर्ष नावाचे आणि त्यांनी विचारले की त्यांच्या बाजूला त्यांचे शेजारी आहेत ते त्यांना नेहमीच त्रास देतात नेहमीच आणि त्या त्रासाला ते कंटाळलेले आहे त्यांच्या त्रासाचा उद्देश असा समजा की ह्यांनी घर सोडून निघून जावे असा त्यांचा उद्देश आहे पाच वर्षांपासून ते त्रस्त आहेत त्यांनी सगळं करून झालं त्यांच्यातर्फे पण गोष्टी काही सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम्स तसंच आहे तर आज आपण त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू आणि माझ्यातर्फे तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेन मी की तुम्ही तुमच्या जीवनात काय करू शकता कारण की अशा घटना तुमच्या जीवनातही कुठे ना कुठे होत असतील व्यक्तिमद्रत असतील म्हणजे काही ठिकाणी शेजारचेच असतील किंवा घरचे आपले व्यक्ती असतील किंवा ऑफिसात कोणतरी असेल तर अशा घटना होतच असतात तर आपण काय करावं हा एक प्रश्न आहे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय की जे पण होत आहे त्याला सामोरे जाणे जी पण समस्या आहे तिथे तसंच उभं राहून तटस्थ राहून आपण त्याला सॉल्व्ह करणं सामोरे जाणे दुसरा पर्याय आपल्याकडे आहे की सोडून देणे की नाही जमत आता मी काही करणारच नाही जसं ह्यांचेच आपण जर उदाहरण घेतलं तर असं की आपण हे घर सोडून निघून जाऊ म्हणजे गिवअप करून देणे आपण तर जेव्हा अशा पण गोष्टी असतील तेव्हा आपण असं पण पाहू की तुम्ही घाबरून निघून गेला का तर तसं नाही थोडस आपण हुशार बनतो इथे कसं तर सापाला आपण शिकू शकत नाही दंश न करण्यासाठी आपण विंचू असेल त्याला नाही शिकू शकत की दंश करू नकोस चावू नकोस कोबरा नाग समोर आहे आणि तुम्ही तिथे आहात जंगलात आहात तर तुम्ही काय करणार मग त्याच्या समोर जाणार त्या सा, सापाबरोबर तुम्ही लढणार आहात का की तेव्हा तुम्हाला काय वाटतं काय करायला हवं तर तेव्हा आपण त्या सापापासून दूर जाणेच जास्त सोयीस्कर आणि हुशारीचं काम पण आहे तर तुम्ही हे विचार करा की आता आपण तिथून निघून जाऊ जर नाही जर आपण पहिला पर्याय घेतला पहिला पर्याय आपल्याला काय सांगतो की जे चाललं आहे त्याला तुम्ही मी सामोरं जा त्याला सॉल्व करा समस्या जी पण कठीण परिस्थिती आहे तिथे उभं राहा आणि सॉल्व्ह करा तर आपण तो पण विकल्प घेऊन चालू शकतो आपण तो पर्याय पण पकडून पुढे चालू शकतो की नाही ठीक आहे मी तिथे उभं राहणार आहे आणि जे पण होईल ते मी सॉल्व्ह करेन तर आता हा हा जर निर्णय आपला होत असेल आपण जर असं ठरवलं तिथेच आपण उभं राहणार आहोत तर मग अशा वेळेस तुम्हाला पेशन्सची गरज आहे धैर्याची गरज आहे की मी इथे उभा आहे आणि मी कशासाठी उभा आहे तर सत्यासाठी उभा आहे तुम्हाला कळायला हवं की तुम्ही कशासाठी करत आहात तुम्ही जर काही छेडछाड केलेली नाही तुमच्यातर्फे तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात समोरचा व्यक्ती उगाचाच त्रास देतोय तर सत्य तुमच्या बाजूने आहे तर त्या सत्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल सत्याची लढाई आहे आणि या सत्याच्या लढाईसाठी तुम्हाला धैर्याची गरज आहे कारण की सत्याची लढाई जास्त काळ घेते तुम्हाला तितका वेळ द्यावा लागतो की नाही मी शेवटपर्यंत या सत्यासाठी उभं राहणार म्हणून तुम्हाला धैर्य हवं आध्यात्मिक अवस्था परिवर्तनाची अवस्था तुम्हाला भीतरा व्यक्ती नाही बनवत कमजोर नाही बनवत तर ही जी अवस्था आहे परिवर्तनाची आध्यात्मिक अवस्था तुम्हाला आतमधूनच आंतरिक अवस्थेपर्यंत तुमच्या आंतरिक अवस्थेतच ती शक्ती देते एक स्ट्रेंथ येते आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे उभे राहता की नाही मला या सत्यासाठी उभं राहायचं आहे तर दोन्ही विकल्प आहे एक तर सोडून देणे किंवा उभे राहणे आणि उभं राहायचं तुम्ही ठरवलं असेल तर सगळ्याच प्रकारे तुम्हाला जे जे करता येईल त्या त्या गोष्टी तुम्ही करा तुम्ही अन्यायाच्या साठी उभे आहात अन्याय संपावा अन्यायाला तुम्हाला नाहीस करायचं असेल किंवा ही असुरी प्रवृत्ती आहे एक राक्षसी स्वभाव आहे कोणाचा त्याच्या विरुद्ध तुम्हाला उभं राहायचं असेल तर सत्या सकटच उभं राहावं लागेल तुम्हाला सत्यासोबतच उभं राहावं लागेल तुम्हाला सत्याला पगडा तुमचे आंतरिक सत्य असेल किंवा तुम्ही जे काम करत असाल ते न्यायासाठी आहे तर तुम्हाला उभं राहावं लागेल आणि न्यायासाठी आपल्या देशाचं संविधान आहे जिथून तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळतो इथे अन्यायासाठी जागा नाही तर तुम्ही हा विश्वास ठेवा की गोष्टी व्यवस्थित होतील सुरळीत होतील तुम्हाला उभं राहायचं आहे आणि सामोरं जायचं आहे तुम्हाला काही जरी मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता की आपण अजून काय करू शकतो कसं आपण समजू शकतो आणि आपण कसं ह्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात सुरळीत होतात विश्वास ठेवा आणि विश्वासालाच पकडून तुम्ही तुमच्या परिवर्तनाच्या यात्रेला चालू ठेवा तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा एक नवीन विचार घेऊन येऊ आपल्या सगळ्यांच कल्याण हो सगळ्यांच मंगल हो नमस्ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट